नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी वृषाली विनायक। आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारं राज्यघटनेतील 370 कलम काढून घेतल्यानंतर तिथले प्रशासकीय व राजकीय प्रश्न अधिक जटिल झाले आहेत। लडाखमधील सर्व पक्षांनी व धार्मिक संघटनांनी 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 26 जागांसाठीच्या हिल काउन्सिलच्या निवडणुकात आपण भाग घेणार नसल्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे। लडाख हा केंद्रशासित प्रदेश राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात आणला जावा अशी मागणी या सर्वांनी केली आहे। चालू वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी डिस्क्लोजर स्टेटमेंट दाखल केलं असून आरोपींमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि नामांकित वकील प्रशांत भूषण यांचा समावेश केला आहे। दंगल प्रकरणात आतापर्यंत अनेक राजकारणी, वकील, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील लोकांना पोलिसांनी आरोपी केलेला आहे। याच दंगलीच्या पार्श्वभूमीवर अटकेत असलेल्या उमर खालिदला 22 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। भारताची जलपरी म्हणून ओळख असलेल्या आरती सहा यांची आज 80वी जयंती। गुगलने देखील आरती सहा यांची दखल घेत त्यांच्या स्मृती जागवल्या आहेत। गुगलने डुडल बनवून आरती सहा यांना अभिवादन केलं आहे। 1959 इंग्लिश चॅनल पोहून पार करणारी ती पहिली आशियाई महिला बनली होती। कोलकातामध्ये जन्मलेल्या आरती सहा यांनी 16 तास 20 मिनिटांमध्ये 67.5 किलोमीटरचे अंतर पोहून पार केलं होतं। 1960 त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू होत्या। देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी AG पेरारीवलन याला गुरुवारी मद्रास हायकोर्टाने 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे। 29 वर्षांपासून तो तुरुंगात आहे। न्यायमूर्ती N किरुबाकरन आणि P वेलमुरुगन यांनी तामिळनाडू सरकारला यासंदर्भात आदेश दिले आहेत। तर दुसरीकडे बीमा प्रकरणातील आरोपी सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे। विरोधकांना न जुमानता 3 महत्वाची कृषी विषयक विधेयकं संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे। शेतकऱ्यांनी राज्यात 3 दिवसांचं रेल रोको आंदोलन सुरू केलंय। केंद्रातील मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी यावेळी रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे फिरजोपूर रेल्वे मंडळाकडून 14 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। 24 ते 26 सप्टेंबर पर्यंत या काळात कोणतीही प्रवासी किंवा पार्सल रेल्वे पंजाबमध्ये जाणार नाही। DRDOने आज 2 क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेतल्या। अर्जुन या लेझर गाइडेड अँटी टँक क्षेपणास्त्राने 3 किलोमीटरवरील आपल्या लक्ष्याच्या चिंधड्या उडवल्या। अहमदनगरमधील आमडक्रॉप्स सेंटर अँड स्कूलच्या KK रेंजमध्ये अर्जुनची चाचणी झाली। संरक्षण मंत्र्यांनी DRDO टीमचं त्याबद्दल अभिनंदन केलं आहे। तर दुसरीकडे ओडिशातील बालासोरमध्येही अभ्यासाची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे। मुंबईतल्या डबेवाल्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि डबेवाल्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली। यावर राज ठाकरे यांनी आपण सरकारशी चर्चा करून तुम्हाला कळवू असं आश्वासन दिलं आहे, तसंच सरकार त्यांच्या हातात द्या आणि प्रश्न माझ्याकडे घेऊन या अशी कोपरखळीही आपल्या शैलीत लगावली। सर्वसामान्य जनतेला शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा निर्धारित वेळेत मिळाव्यात, तसेच त्यांच्या कामासाठी सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागू नयेत यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्य सरकारने केला असला तरी अद्यापही विलंबांचं प्रमाण 53% असल्याचं राज्य सेवा हक्क आयोगाच्या 2018-19 अहवालात नमूद करण्यात आलं आहे। यावरून सरकारी कर्मचाऱ्यांचा कामातला चालढकलपणा नव्याने अधोरेखित झाला आहे। अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने आपल्या चांद्र मोहिमेची घोषणा केली आहे। या चांद्र मोहिमेत नासा आता महिला अंतराळवीर चंद्रावर उतरवणार आहे। नासाचे प्रमुख जिम ब्रिडेनस्टीन यांनी मंगळवारी आर्टिमिस मिशन बाबतची घोषणा केली। याआधी 1972 नासाने चांद्र मोहीम पूर्ण केली होती, त्यानंतर आता जवळपास 52 वर्षांनंतर नासाने ही मोहीम आखली आहे। वर्धा येथे 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत आयोजित फुलपाखरांच्या महागणनेची सांगता झाली आहे। सप्टेंबर हा फुलपाखरांचा महिना म्हणून देशभरात साजरा केला जातो। बहार नेचर फाउंडेशन व विद्याभारती महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमात सेवाग्राम रेल्वे स्थानक ते चितोडा रोड दरम्यान असलेल्या फुलपाखरांच्या अधिवासात गणना झाली असून आयोजकांतर्फे फुलपाखरांची सूची तयार केली जाणार आहे। वर्षभराच्या निरीक्षणानंतर ही सूची प्रकाशित केली जाणार आहे। तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी। मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।